नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचर मध्ये। जसे की तुम्हा सर्वांना माहित असेल, तलाठी भरती 2023 ची परीक्षेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरण्याची डेट एक दिवस वाढलेली आहे आणि ते डेट आता वाढून 18 जुलै झालेली आहे। सर्वर खूप डाऊन होते आणि डाऊन असलेल्या कारणास्तव जी डेट आहे आता वाढवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर आता तलाठी भरतीशी जे लेटेस्ट प्रश्न आज येथे बनतात त्या प्रश्नाबद्दल पण आपण माहिती घेऊया। खूप महत्त्वाचे असे प्रश्न राहणार आहे तुमच्या तलाठी भरतीच्या एक्झाम करता, तर चला बघूया। सर्वात पहिला जो प्रश्न राहणार आहे तो राहणार आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने ट्री ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे। फार महत्त्वाचा असा प्रश्न आहे। तर खालीलपैकी कोणत्या राज्याने ट्री ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे, याच्यामध्ये 4 ऑप्शन तुम्हाला दिले होते। याच्यामध्ये पहिला ऑप्शन होता उत्तर प्रदेश, दुसरा राजस्थान, तिसरा आहे उत्तराखंड आणि चौथा आहे महाराष्ट्र। तर तुम्हाला जे राईट मार्क तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, म्हणजे सेकंड नंबरचे जे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल राजस्थान, तर राजस्थान या राज्याने ट्री ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे। ठीक आहे, तर हे फार महत्त्वाचे असे प्रश्न आपण इथे कवर करणार आहोत। याच्यानंतर जो प्रश्न राहणार आहे की गाडलेला शब्द भरा अवयवालाच म्हणतात, म्हणजे अवयवाला रिकामी जागा काय म्हणतात। तर ऑप्शन नंबर 1 दिला आहे विकारी शब्द, ऑप्शन नंबर 2 दिला आहे पद, ऑप्शन नंबर 3 दिला आहे विकृती आणि ऑप्शन नंबर 4 दिला आहे अविकारी शब्द। तर याचं जे योग्य उत्तर राहणार ते ऑप्शन क्रमांक 4 राहणार आहे, म्हणजे अविकारी शब्द राहणार आहे। याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, शैली सिंगने गोल्डन ग्रँड प्री 2023 कांस्य पदक जिंकले, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहेत। ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 1 दिला आहे टेनिस, ऑप्शन नंबर 2 दिला फॉर्म्युला 1, ऑप्शन नंबर 3 दिला आहे बॅडमिंटन आणि ऑप्शन नंबर 4 दिला आहे लांबकूद। तर शैली सिंग ज्या खेळाशी निगडीत आहे तो त्या खेळाचं नाव काय आहे, तर लांबकूद हे याचं योग्य उत्तर होणार आहे। याच्यानंतर एक मॅथचा प्रश्न आहे, 4×2 + 60/3×5, तर याचे योग्य उत्तर काय येईल, तर याचे योग्य उत्तर येणार आहे 4, कंचे भागुबेहोचा नियम इथे लागणार आहे। ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर असेल 4, जे तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढू शकता। याच्यानंतरचा जो प्रश्न राहणार आहे, एका वर्षी जर स्वातंत्र्य दिन सोमवारी असेल तर शिक्षण दिन कोणत्या दिवशी येणार। प्रश्न परत एकदा, एका वर्षी जर स्वातंत्र्य दिन सोमवारी येत असेल तर शिक्षक दिन कोणत्या दिवशी येणार। आणि याचे योग्य जे ऑप्शन दिलं आहे, पहिलं रविवार, दुसऱ्या नंबरचं ऑप्शन दिलं आहे सोमवार, तिसऱ्या नंबरचं दिलं आहे शुक्रवार, चौथ्या नंबरचं शनिवार। तर याचे योग्य उत्तर जे राहणार आहे ते ऑप्शन क्रमांक 2 राहणार आहे, म्हणजे सोमवार राहणार आहे। याच्यानंतरचा जो प्रश्न राहणार आहे, हरी हा गोविंदपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे। हरीचा जन्म 27 फेब्रुवारी 1989 झाला, तर गोविंदचा जन्म कोणत्या तारखेत झाला। ठीक आहे, प्रश्न परत एकदा आहे का, हरी गोविंदपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे, हरीचा जन्म 27 फेब्रुवारी 1989 झाला, तर गोविंदचा जन्म कोणत्या तारखेत झाला। तर याच्यापैकी पहिला ऑप्शन दिला आहे 30 फेब्रुवारी, दुसरा ऑप्शन आहे 1 मार्च, तिसरा ऑप्शन आहे 2 मार्च आणि चौथा ऑप्शन आहे 25 फेब्रुवारी। तर याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे 2 मार्च असणार आहे। याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, जर एका सांकेतिक भाषेमध्ये एलईजी हा शब्द 24 असा लिहित असल्यास HANDY म्हणजे हँड हा शब्द कसा लिहिला जाणार। प्रश्न परत एकदा ऐका, जर एका सांकेतिक भाषेमध्ये LEG हा शब्द 24 असा लिहिला असल्यास हँड हा शब्द कसा लिहिला जाणार। आणि ऑप्शन क्रमांक 1 आहे 25, ऑप्शन क्रमांक 2 आहे 28, ऑप्शन क्रमांक 3 आहे 30 आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 27। तर याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे 27 असणार आहे। याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक जो आहे तो पुढचा प्रश्न आहे की 30+X ला जे चिन्ह दिलं आहे 2 डॉट, म्हणजे ला 23+X = 5/4, तर एक्सची किंमत किती। ठीक आहे, तर याचे ऑप्शन दिलं आहे, ऑप्शन क्रमांक एमध्ये दिलं आहे 5, बीमध्ये दिलं आहे 25, सीमध्ये दिलं आहे 30 आणि डीमध्ये दिलं आहे 6। तर याचे जे योग्य उत्तर निघणार आहे ते ऑप्शन क्रमांक ए निघणार आहे, म्हणजे 5 निघणार आहे। याच्यानंतर जे प्रश्न आहे की इटालियन ओपन 2023 पहिले क्ले कोर्ट विजेतेपद कोणी जिंकले, इटालियन ओपन 2023 पहिले क्ले कोर्ट विजेतेपद कोणी जिंकले। ऑप्शन क्रमांक 1 राहणार आहे कॅप्सर रूट, बीमध्ये आहे नोवाक जोकोविच, ऑप्शन नंबर 3 दिला आहे राफेल नडाल आणि ऑप्शन नंबर 4 दिला आहे डेनियल मेदवेदेव। ठीक आहे, डेनियल मेदवेदेव यांनी जे 2023 पहिले क्ले कोर्ट विजेतेपद आहे त्यांनी जिंकले, याचे उत्तर जे असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 राहणार आहे। याच्यानंतरचा जो प्रश्न आहे की सुलभा हे कोणते नाव आहे,
तुम्हाला जे नाव दिलेलं असेल सुलभा, तर सुलभा हे कोणते नाम आहे असं याच्यात विचारण्यात आलं आहे. तर सर्वात पहिला पर्याय दिला आहे सर्वनाम, दुसरा दिला आहे सामान्य नाम, तिसरा दिला आहे भाववाचक नाम आणि चौथा दिला आहे विशेष नाम. तर सुलभा कोणते नाम आहे, तर ते विशेष नाम आहे. ठीक आहे, याच्यानंतरचा जो प्रश्न राहणार आहे की खालीलपैकी कोणते राज्य यात्रेकरूंना मोफत विमान प्रवास देणारे पहिले राज्य बनले आहे. तर कोणते राज्य असे आहे की ज्यांनी यात्रेकरूंना मोफत विमान प्रवास देणे ठरवले आहे, तर त्या राज्याचं नाव काय असेल, तर ऑप्शन क्रमांक एकमध्ये दिला आहे गुजरात, बीमध्ये दिला आहे राजस्थान, तर सीमध्ये दिला आहे उत्तर प्रदेश आणि डीमध्ये दिला आहे मध्य प्रदेश. तर यात्रेकरूंना मोफत विमान प्रवास देणारे पहिले राज्य जे बनले आहे ते मध्य प्रदेश बनलेले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश. याच्यानंतरचा जो प्रश्न राहणार आहे, जर ACT/AT=11 तर ACT म्हणजे कोणती संख्या असेल. ठीक आहे, जर ACT/AT=11 तर ACT म्हणजे कोणती संख्या असेल. ऑप्शन क्रमांक 1 आहे 426, बी आहे 264, सी आहे 624 आणि ऑप्शन नंबर डी आहे 642. तर याचे जे योग्य उत्तर असेल ते योग्य उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 264 असेल. ठीक आहे, याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ठीक आहे, गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 आहे संबंधी सर्वनाम, ऑप्शन क्रमांक 2 आहे पुरुषवाचक सर्वनाम, ऑप्शन क्रमांक 3 आहे आत्मवाचक सर्वनाम आणि ऑप्शन क्रमांक डी आहे दर्शक सर्वनाम. तर याचे जे योग्य उत्तर असणार आहे की गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार जो राहणार आहे तो दर्शक सर्वनामाचा प्रकार राहणार आहे. ठीक आहे, तर असेच लेटेस्ट प्रश्न पाहण्याकरिता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.